एकता मराठा फाउंडेशन तर्फे मराठा क्रिकेट लीगचे आयोजन जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले होते। या प्रसंगी या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी रविवारी शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले होते। मराठा एकता फाउंडेशन तर्फे नेहमीच समाज प्रबोधनकार उपक्रम हे घेतले जात असून सामाजिक कार्यामध्ये नेहमीच मराठा एकता फाउंडेशन हे अग्रेसर असते। तरुणांमध्ये युवकांना जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी समाज प्रबोधन करणारे वक्ते बोलवून तरुणांमध्ये या प्रसंगी वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचे काम मराठा एकता फाउंडेशन या प्रसंगी करत असते। हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांनी या प्रसंगी रविवारी शिवतीर्थ मैदान येथे कीर्तन केले असून धर्मावर आलेल्या संकटांसाठी पक्षनेते यांनी बाजूला ठेवून एकत्रित येण्याचे आवाहन हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांनी जळगाव येथे कीर्तनातून केले आहे। नेते व पक्षापुरती धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचे काम बिघडेल, त्यामुळे धर्म वाचवणे ही काळाची गरज असून पक्षनेते यांच्यामुळे निर्माण झालेले वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा असे म्हणत इंदोरीकर महाराज यांनी सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीत अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे। यावेळी अनेक जळगावकर यांनी इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ या प्रसंगी घेतला आहे। तसेच मराठा एकता फाउंडेशनतर्फे स्वर्गरथाचे देखील अनावरण यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे, मराठा एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष गोपाल दर्जी, मराठा एकता फाउंडेशनचे सचिव सागर पाटील, मराठा एकता फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश पाटील, जयांशु पोड, आबासाहेब पाटील, सचिन पाटील, सुनील सोनवणे, दीपक आर्डे आदींचे या प्रसंगी सहकार्य लाभले। आज संकट माणसावर नाही, धर्मावर आहे। आणि तुम्ही जर आशिष शळपटावानी राहिले ना, एक दिवस धर्मही राहत नाही। तुम्ही एकमेकातल्या दुश्मना सोडून धर्मासाठी एकत्र लढा। तुमचा पक्ष, तुमचा नेता तिकडे काही करा, तिकडे काही करा, फक्त धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष राहू द्या, नेते राहू द्या, मनगटाला मनगट लावून एकत्र लढा, तर धर्म वाचेल। आणि तुम्ही जर तुमच्या नेत्यापुरत्या आणि पक्षापुरता धर्म जर मर्यादित ठेवला ना, तर काम बिघडेल। धर्म वाचवणं काळाची। आज या क्रिकेट सामन्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवसाला समारोपाला आम्ही इंदोरीकर महाराजांचं शिवव्याख्यान एक प्रकारे ठेवलेलं होतं आणि आज आम्ही इथं जळगाव शहरासाठी संस्थेच्या वतीने एक स्वर्गरथाचं लोकार्पण आज पार पडलं। सर्व मान्यवर मंडळी इथं जे आलेली होती, उपस्थित आहे, त्यांनी आमच्या या संस्थेच्या कार्यक्रमाला सहभाग उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो। आणि आपण सर्व प्रेक्षक, समाज बांधव, गावातील नागरिक मंडळी यांनी भरघोस उपस्थिती देऊन आमचं मनोबल हे अजून वाढवलेलं आहे। याच्यापेक्षाही पुढच्या वर्षी मोठ्यात मोठा कार्यक्रम होईल असं मी संस्थेच्या वतीने अध्यक्ष म्हणून जाहीर करतो। सर काय सांगणार आज एकता मराठा फाउंडेशन? जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय स्तर मराठा क्रिकेट लीगचं तिसरं पर्व होतं। आता क्रिकेट खेळता खेळता युवकांना तर जोडणं हे आपलं कामच आहे, पण समाज प्रबोधन होण्यासाठी आज इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोहळा झाला, त्याचा एक आनंद आहे। दुसरा आनंद असा आहे की पहिल्यांदा जळगाव शहरवाशांना मराठा समाजाकडनं स्वर्गरथ जो आपण लोकार्पण केला, त्याचाही आनंद आहे। म्हणजे खेळासोबत समाज संघटन आणि समाज संघटन बरोबर समाजाचं दायित्व हा खरा जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनचा उद्देश आहे आणि तो प्रामाणिकपणे करतो। आणि जळगाव शहरवासियांनी आणि जिल्हावासियांनी येऊन आपल्याला राज्यातून सुद्धा चांगली फोन आले आणि आमचा उत्साह आणि प्रोत्साहन आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं वाढवलं, त्याबद्दल खरोखर आपल्या समाज बांधव आणि जनतेचे आभार व्यक्त करतो। काय उद्देश होता? आज युवक आता इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आपला ऐकलं असाल तर व्यसनाधीन मुलं जास्त झालेले आहेत। इवन आपलं जे संयुक्त कुटुंब होतं ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे। ते इंदोरीकर महाराजांनी एक मेसेज दिला, तो काळाची गरज आहे की आईबाप हे आपले खरं दैवत असतात आणि आईबाबांना आपण सोडून एकटे राहतो ते थांबलं पाहिजे। व्यसनाधीन होतात, केमिकलचं जेवण खाण्यापेक्षा आपल्या घरचे जे जेवण आहे ते
ते आपण खायला पाहिजेत असे जे चांगले मेसेज आणि प्रबोधन जे समाजाला आज गरज आहे जे युवकांना गरज आहे हा उद्देश जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनने ठेवलेला आहे। जळगाव जिल्हा मराठा एकता फाउंडेशन कायमच समाज उपयोगी जे काही कार्यक्रम असतील त्याच याला प्राधान्य देत असते। तुम्ही बघताय की पहिल्या वर्षी आम्ही नितीन पानगुडे साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, या वर्षी आपण बघताय की लोकार्पण स्वर्गरथ या ठिकाणी जळगाव शहरवासियांना या ठिकाणी महाराजांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि स्वतः कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी आज जे जळगाववासियांना प्रबोधन केलं आज त्याच्यातून मला असं वाटतं की नवीन पिढी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घडणार आहे। आणि हे सगळं जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनने आयोजित करून सगळ्यांना एक चैतन्य असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं, एवढंच मी माझं दोन शब्द। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।